कला शिक्षक म्हणून कार्यरत असलेला शिक्षकच हैवान निघाला. खासदार औद्योगिक महोत्सवादरम्यान लेडीज वॉशरूममध्ये जाऊन महिलेचे अश्लील व्हिडिओ बनवत असताना हा प्रकार समोर आला. फिर्यादी महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. नागपुरात 3 दिवसीय खासदार औद्योगिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आलं होतं. त्यात मोठ्या प्रमाणात महिला व पुरुष सहभागी होते. काल या महोत्सवाचे शेवटले दिवस होते. दरम्यान काल दुपारच्या सुमारास महिला वॉशरूममध्ये गेली असता कुणी आपला व्हिडिओ करीत असल्याचं महिलेला जाणवलं. तिने पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी तपास केला असता पोलिसांना कुणीही आढळलं नाही. पुन्हा सायंकाळी तशाच प्रकारची तक्रार पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन CCTV फुटेज चेक केले असता पोलिसांना संशयित एक पुरुष आढळला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याचा मोबाईल चेक केला असता हा संतापजनक प्रकार समोर आला. आरोपीच्या मोबाईलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे 1 वर्षापासूनचे 18 ते 20 महिलांचे वॉशरूममधील व एकांतात असलेले अश्लील व्हिडिओ पोलिसांना मिळाले. आरोपीचे नाव मंगेश खापरे, वय 36 वर्ष, तिनल चौकशी असून तो खाजगी शाळेत 8 शिक्षक आहे. पोलिसांनी त्याला अटक केली असून पुढील तपास पोलीस करीत आहे. नागपूर विद्यापीठ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ या ठिकाणी खासदार औद्योगिक महोत्सव दिनांक 27 जानेवारी ते 29 जानेवारी 3 दिवसाचा औद्योगिक महोत्सव राबवण्यात आला होता. त्यामध्ये महाराष्ट्रामधून आणि विदर्भामधून साधारण 40 ते 50 हजार इंडस्ट्रियलिस्ट त्यामध्ये सहभागी झाले होते आणि दररोज 15 ते 20 हजार लोक येत होते. यामध्ये आमचा पोलीस बंदोबस्त आम्ही व्यवस्थित लावण्यात आला होता. दिनांक 29 तारीख म्हणजे कालच्या दिवशी सायंकाळी एक महिला, 2 महिला त्या ठिकाणी आम्हाला भेटल्या आणि त्यांनी सांगितलं की जो बिल्डिंग आहे त्या ठिकाणी, त्या बिल्डिंगच्या मागच्या बाजूला लेडीज वॉशरूम आहे, त्या वॉशरूमच्या मागच्या बाजूला खिडकीमध्ये कोणीतरी अज्ञात इसम त्यांचा व्हिडिओ काढतोय असं त्यांना संशय वाटत होता. त्या आधारे आम्ही थोडी माहिती घेतली परंतु कोणी संशयास्पद दिसून आला नाही. नंतर सायंकाळी 7:30 ते 8 सुमारास सुद्धा परत दुसऱ्या एका महिलेला अशाच प्रकार आढळून आला. त्यावरून तेथील आयोजक जे होते डोबळे आणि इतर लोक त्यांना आम्ही माहिती दिली आणि त्यांनी सुद्धा आम्हाला सहकार्य केलं. तिथले CCTV कॅमेरे चेक केले, त्यामध्ये एक विषम संशयास्पदरित्या त्या ठिकाणी जात असल्याचा दिसून येत होता. त्याला तो VIP गेटच्या आजूबाजूला वावरताना दिसून आल्यामुळे त्याला तिथे आम्ही बघितला असं तो मिळून आला. त्याचा मोबाईल चेक केला, त्याच्या मोबाईलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे असे अश्लील व्हिडिओ जे लेडीज वॉशरूममध्ये महिला जात असताना आणि त्याच्या एकांतवासात असताना त्यांनी व्हिडिओ रेकॉर्ड केल्याचे दिसून आले.